घेऊन त्यांनी उद्या सेमी फायनलच्या राऊंड साठी 4 वाजता हजर राहायचंय. उद्या एक सामना एक्स्ट्रा खेळवण्यात येणार आहे हे ध्यानात ठेवायचंय. पहिला गोलंदाज येईल तो जयेश टेंबे. दोन्ही इंडकडनं गोलंदाजी करेल, सामना करेल सचिन केवने. तर बघूया सामन्याची सुरुवात होते. मॅच ऑन आणि सामना करेल तो सचिन केवने. पहिला गोलंदाज जयेश टेंबे, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. एक अतिघातक फटका, पहिला चेंडूवरती षटकार. व्हॉलंटियर गेलेला आहे, त्याला येऊ द्या बघू बॉल मिळतो का. थँक यू डीजे. तर पहिला चेंडूवरती षटकार ठेवतो तो सचिन केवने. एक ताकदवर फलंदाज, वांगणी परिसरातील एकदम घातक फलंदाज सचिन केवने, मॅन फ्रॉम ढवलेपाडा. पुन्हा एकदा जयेश टू सचिन. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पोल 4 धावांसाठी बॅक टू बॅक चौका. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ढवलेपाडा संघाची 10. सचिन केवणे नावाचं वादळ ग्राउंड मध्ये फिरतय. दोन चेंडूवरती 10 धावा खर्च करतोय तो म्हणजे जयेश टेंबे. तर पुन्हा एकदा जयेश टू सचिन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि 30 दिशा तोच फटका. इथे मात्र आपल्या संघटनेने केवळ 2 धाव वाचवल्यात. चीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 12. पुन्हा एकदा सामना करतो सचिन, जयेश टू सचिन. अजूनपर्यंत सुनील केवने स्ट्राईकला गेलेला नाहीये. पुन्हा एकदा तशीच खेळी पाहायला मिळेल का सचिन या मॅच मध्ये दाखवेल बघूया. फुल टॉस चेंडू, मिस टाइम शॉट. डॉट चेंडू, चार चेंडूच्या संपल्यानंतर संघाची धाव संख्या झाली 12. पुन्हा एकदा जयेश टू सचिन आणि आता मात्र त्रिफळाची इथं देतो सचिन केवने. पहिला फलंदाज बाद देतोय तो ढवलेपाडा संघाचा सचिनच्या रूपामध्ये. एक मोठा हादरा देतोय तो जयेश ढवलेपाडा संघाला. पहिला गडी बाद. तर पुढील फलंदाज गेलाय तो महेश केवने. मागच्या सामन्यामध्ये
कोणा चेंडू मध्ये जास्त धावा कडून काढल्या होत्या, कारण की सुनील केवनेने त्याला स्ट्राइक दिलच नाही। तब्बल 16 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी गेली आपल्या संघासाठी आणि अजूनही तो स्ट्राइकला गेलेला नाहीये। आणि षटकातील शेवटचा चेंडू असेल, संघाची धावसंख्या झाली ती 12, 5 चेंडूच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली ती 12। या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल महेश केवने, बघूया काय करतोय। आणि मिस टाइम शॉट, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता कीपर ज्या आणि अंपायर वरती त्याचा काही दबाव नाहीये। आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12। जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकतो जयेश टेंबे आपल्या संघासाठी। चांगला कम बॅक करून दिला आपल्या संघाला। तर सामना हा 5 षटकांचा आहे, सर्वांनी ध्यानात ठेवायचा आहे। आणि या सामन्यातील जो संघ जिंकणार त्यांनी उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, कारण की पहिला सेमीफायनलचा सामना उद्या खेळवायचा आहे। आणि आता मात्र स्ट्राइकला येतो सुनील, तर बघूया सुनील आता या मॅच मध्ये काय करतोय, पुन्हा एकदा 40 प्लस जाणार का। तर पुढील गोलंदाज करण लहाने, सामना करेल तो सुनील केवने, तितका चांगला गोलंदाज आणि तितका चांगला फलंदाज आमने सामने जेव्हा येतात तेव्हा एकदा चांगला क्रिकेट पाहायला मिळतो। तर बघूया आता कोणत्या प्रकारचा क्रिकेट सुनील खेळतोय आणि करण कशी गोलंदाजी करतोय। तर सुनील याला मागच्या सामन्यात हाफ सेंचुरी मारली ती सुनील केवने याने, आणि चांगला चेंडू, सन्मान दिला चेंडूला। जर चेंडू अजून पुढे गेला असता तर नक्कीच करणच्या हातामध्ये हा झेल गेला असता आणि ठरल्याप्रमाणे दोन्ही फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाले असते कासगाव संघ। पण मला तरी वाटत नाही सुनील आज आउट होणार, कारण की आज दिवस त्याचा आहे, हनुमंताचा आशीर्वाद आहे त्याच्यावरती आज। तर बघूया, आतापर्यंत फक्त एक चेंडू फेस केला आहे, सन्मान केला चेंडूचा, दुसऱ्या चेंडूवरती काय होत आहे। आणि आता मात्र पूल करतोय 1 बाउन्स 4, 4 धावांसाठी चांगला फटका। आणि चांगला फटका, क्षेत्रशेजे तैनात आहे, झेल होईल का। आणि इथे मात्र वाघाची शिकार फोडला पहाड। सांगितलं होतं करण लहान एक चांगला गोलंदाज आहे आणि इथे मात्र त्यांनी वाघाची शिकार केलेली आहे। आणि संघाने ज्याप्रमाणे प्लॅन केला होता का सचिन आणि सुनीलला बाद करायचं, त्या प्लॅन मध्ये कासगाव संघ यशस्वी झालाय। आता मात्र कष्ट करावे लागतील ते मध्यम फलंदाजी फलंदाजांना। तर बघूया किती धावा कुठून काढतात दोन्ही फलंदाज। तर पुढचा फलंदाज गेला तर रिजवान शेख, एक हार्ड हिटर फलंदाज आहे तो, वांगणी विभागातील एक मोठा फलंदाज रिजवान शेख। स्ट्राइक वरती आहे तो महेश केवणे, नॉन स्ट्राइकला येतो रिजवान शेख, सामना करेल करण्याचा महेश। तर बघूया महेश किती धावा कुठून काढतोय, रिव्हर्स अटेम्प्ट करतोय लेग बिफोरची अपील, परंतु अपील वरचा काही फरक पडत नाही अंपायर वरती आणि लेग बाय बरोबर एक धाव। तर संघाची धावसंख्या झाली 17 आणि मित्र पाषाण गावातील
अशोक कमिटी तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती देतो, चालू असणारा सामना काजगाव विपक्ष ढवळेपाडा सेमी फायनल साठी क्वालिफाय संघ होणार. जो हा संघ मॅच जिंकणार तो आणि उद्या त्यांनी ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. करण आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. आता सामना करतो रिजवान शेख आणि सरळ रेषेवर मारलेला चांगला, बघूया काय होतंय, झेल होईल का, परंतु झेल ड्रॉप होतोय. एक धावरती समाधान मानावं लागेल तर रिजवान शेख याला. संघाची धाव संख्या झाली ती 18. अजूनही षटकातील माझ्या मध्ये एक चेंडू शिल्लक असेल. करण याच्या चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत धावा दिला फक्त आणि फक्त 5-6 धावा सॉरी. तर चांगली गोलंदाजी नक्की, त्याचा सामना पुन्हा एकदा करेल तर महेश केवने. आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतो तो महेश केवण्याचा. एक वाघाचा शिकार होता होता वाचलाय आणि रान शांत झालं. आता वाघ हा डरकाळी नक्कीच फोडणार, याचा झेल सोडला त्याला माफी मिळणार नाही काजगाव संघाला. आणि स्प्रे घेऊन जायचंय, बॉलर तिथे पडलेला आहे आणि पाणी घेऊन जायचं, पाणी पण देऊन या. आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती झेल सोडलाय तो महेश केवने, एक घातक फलंदाज ज्याचा झेल सोडलाय. आता तो मात्र नक्कीच हाहाकार माजवणार ती शंका नाहीये. आणि दत्ता पारदी अतिश शेलार यांच्याकडनं आम्हाला चांगलं सहकार्य झालंय, चांगला मांडवाची व्यवस्था, चांगलं डेकोरेशन केलं त्या स्पर्धेसाठी. कमिटी करून त्याचं हार्दिक अभिनंदन. आणि इथं मात्र लेग बायच्या रूपामध्ये बाद होतोय तो, लेग बिफोर जर मध्ये बाद होतो तो महेश केवणे. शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होत होतो महेश केवने. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता, जीवदान दिलं होतं ते, परंतु समीरने अचूक टप्प्यावरती बेदक मारा करून बाद केला तो महेश केवने याने. आणि पुढील फलंदाज भूषण भाईकर, एक 8 हिटर भूषण भाईकर. तर बघूया पहिला चेंडू फेस करतो समीराचा. आणि चेंडूची उसळी काही समजली नाही भूषण भाईकरला. षटकातील 4 चेंडू शिल्लक असेल. समीर याच्या चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतो आपल्या संघासाठी ढवळेपाडा संघाची धाव संख्या झाली 19. सामना करेल तो भूषण भाईकर. आणि पुन्हा एकदा स्लो रनचा चेंडू, समजला नाहीये भूषणला चेंडू आणि फळीमध्ये खूप अंतर. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करतो समीर.
चांगला क्षेत्ररक्षक होते काजगाव संघाचा तितके चांगली गोलंदाजी होते काजगाव संघाची कुठेतरी बांधून ठेवले ते डवलेवाडा संघातील फलंदाजा दोन्ही आघाडीचे फलंदाज सचिन केवने सुनील केवने यांना बाद केलंय आणि आता मात्र कष्ट करावे लागतील ते भूषण आणि रिजवानला आणि ते मात्र बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव ताळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो जरा जोरात कारण की भूषण बाईकर सारख्या फलंदाजाला शांत ठेवणे हे चांगल्या गोलंदाजी गोलंदाजालाच करावायला मिळेल आणि तितकी चांगली गोलंदाजी करतो समीर आता बघूया पाचवा चेंडू निर्धाव पडेल का आणि इथे मात्र बॅक टू बॅक पाच चेंडू निर्धाव आणि या टुर्नामेंट मधला पहिला निर्धाव षटक कोण टाकतोय समीर टाकेल का असा प्रश्न तयार झालाय आम्ही रमेश मयेकरच्या मनामध्ये तर बघूया काय होतंय आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चार धावा खर्च करतोय तो आणि या षटकामध्ये तब्बल चार धावा झाल्या त्या डोलेपाडा संघाला संघाची धाव संख्या झाली 23 तीन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा डीजे नको तो डॉक्टर नको तो एक्टर एक्सक्लूसिव बिझनेस वाला नको गबाय एक्सक्लूसिव नको तो डॉक्टर नको तो एक्टर बिझनेस वाला नको गबाय शेतकरी नवरा हवा गबाय मला तर चांगला गीत लावलं एक तरी नवरा पाहिजे पुन्हा एकदा पुढील गोलंदाज येतोय तो करण लहाने सामना करेल तो रिजवानचे आमचे मित्र आमची सवंगडी नेहमीच आम्ही एकत्र असतो तर बघूया किती धावा कुठून करतात ते आपल्या संघासाठी पुन्हा एकदा करण टू रिजवान एक धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न दोन्ही धाव पूर्ण होत आहेत भूषणचं लक्ष नव्हतं आणि बॅकिंग होत नाहीये तर एक तिथे धाव होत दोन धाव रूपांतर झालेलं आहे संघाची धाव संख्या वाढते ती झाली 25 रिजवान अजूनही शांत आहे जेव्हा रिजवान मारणार तेव्हा जोरात मारणार आणि आता मात्र पुन्हा एकदा सरळ रेषेवर मारलेला चेंडू फिल्डर तैनात आहे तिथे एक धाव पूर्ण दुसरे धावायचा प्रयत्न होतो परंतु शांत बसावं लागेल ते रिजवान आणि भूषण याला चांगलं क्षेत्ररक्षण होतं ते काजगाव संघाच चेंडू फुटलाय चेंडू जर फुटला जे आहे ते आहे चेंडू फुटला तर तो षटकार असेल तरी षटकार चौकार असेल तर चौकार विकेट असेल तर विकेट हे ध्यानात ठेवायचं सर्वांनी सर्वांना नियम सारखे आहेत सर्व आमचे मित्र आहेत हे ध्यानात ठेवायचंय कोणावरती ही अन्याय होणार नाहीये तर षटकातील चार चेंडू शिल्लक आहे सामना करेल तो भूषण बैकर करण्याचा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत करण्याने तर बघूया भूषण किती धावा कुठून करतो करण्याला आणि ब्लॉक होलचा चेंडू फटका मारायचा होता परंतु कुठेतरी मिस शॉट झालाय चांगली गोलंदाजी करतो तर करण तर मागच्या षटकातला विचार केला तर पाच चेंडू निर्धाव टाकले होते समीर रावत याने एक चांगली गोलंदाजी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतो तो करण लहान आहे तीन चेंडू मध्ये फक्त चार धावा खर्च करतोय चांगली गोलंदाजी कुठेतरी दडपणाखाली आलाय तो डवलेपाडा संघ धाव्यांची गरज आहे ती आता डवलेपाडा संघाला कारण की काजगाव संघाने सुद्धा दोन सामने जिंकून तिसऱ्या सामन्यामध्ये धडक मारली आहे
कासगाव सुद्धा एक चांगला फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. जयेश असेल, नितेश असेल, समीर असेल, करण असेल. फुलटॉस चेंडू, परंतु त्याचा चांगला उपयोग करता आला नाही रिजवानला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु भूषणचं लक्ष नाहीये. तर दोन्ही फलंदाजांना फटके काय मारायला जमत नाहीये, याचा अभाव आहे की धावसंख्या ही कमी होत आहे. संघाची धावसंख्या झाली ती 28 आणि या षटकातील चेंडू असतील शिल्लक ते 2. चांगली गोलंदाजी, पहिल्या गोलकड्याने पहिल्या षटकामध्ये सुद्धा 7 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु मारता आला नाहीये. सरळ रेषेत मारलेला चेंडू फिल्डर तरी नाही, धाव पूर्ण, दुसरा धावा प्रयत्न होईल का, परंतु चांगला काल आणि एक धावाचे समाधान मानावं लागेल ते डोलेपाडा संघाला आणि रिजवान आणि भूषण याला. तर विचार केला या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू मध्ये तब्बल 6 धावा देत होता गोलंदाज. कुठेतरी बॅकफुट वरती आलेला आहे डोलेपाडा संघ. धावांसाठी आगेकूच करावी लागते ती डोलेपाडा संघाला. षटकातील शेवटचा चेंडू असेल, अजूनही एक षटकाचा सामना करण्यात बाकी आहे डोलेपाडा संघाला. उन्हाचा अभाव जाणवतोय, फिल्डर सर्व थकलेले आहेत कारण की 3 सामने खेळायला आहेत आज दिवस ते. तर बघूया रिजवान शेवटचा चेंडू सामना करण्याचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा करण शेवटचा चेंडू वरती पडलाय. तर दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आणि मात्र रिजवान शेखचा इंजिन डाऊन झालेला आहे आणि तो फलंदाज बाद झालाय आणि येतोय तो पॅवेलियनच्या दिशेने. पुढचा गोलंदाज फलंदाज गेलाय तो पिंट्या, एक हार्ड हिटर फलंदाज. तर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 30. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. आता मात्र डोलेपाडा संघाला काहीतरी करावं लागेल कारण की 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 30. कुठेतरी 50 स्ट्राईक ठेवावे लागेल ते कासगाव संघापुढे कारण की कासगाव संघ सुद्धा एक मातबर फलंदाज आहेत. त्याच्यामध्ये चांगले धडाकेबाज फलंदाज आहेत जितेश, नितेश, करण, समीर, वैभव चतुरे, एक आमचा मित्र चांगला फलंदाज आहे तो. आणि आता मात्र शेवटचा षटक घेऊन येतो तो. राज बोईर, कोण विसरलेल्या राजला, पुन्हा एकदा त्याच राजची आठवण करून देतोय. तर बघूया पिंट्या किती धावा कुठून करतो आपल्या संघासाठी. तर शेवटचा षटक असेल या सामन्यामधील पहिल्या इनिंगचा. तर बघूया पहिला चेंडू फेस करेल तो पिंट्या आणि चेंडू राहतो तो खाली पडल्यानंतर चेंडू उसळी घेत नाही, कार्पेट जातोय. पहिला चेंडू डाट होतोय, कुठेतरी दडपण असेल ते आता डोलेपाडा संघाला कारण की आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. इतकी चांगली फलंदाजी झाली 2 सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये मात्र त्यांना आगेकूच करावी लागलेले धावांसाठी. तर बघूया पुन्हा एकदा चांगला फटका कवरच्या दिशेने, फिल्डर तिथे तैनात नाहीये. 1 बाउन्स ऑन द रोड, 4 धावा. तर पिंट्याने एक चांगला कवर ड्राइव्ह मारला 4 रनांसाठी. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका, जयश्री तयार आहे, चेंडू पकडला आणि थ्रो केलाय. चांगला फिल्डिंग, जे बाद होतो तो पिंट्या. चांगलं क्षेत्ररक्षण तैनात केलं ते कासगाव संघाने. तर कुठेतरी बॅकफुट वरती आला डोलेपाडा संघ. संघाची धाव संख्या झालेली आहे 34. डोंगर हिरवागार, तर आमच्या सीतेवन समोर एक डोंगर आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे, त्यांचं नेहमी मुलगावरती लक्ष असत.
तर राजभोई सामना करेल भूषण बाईकर अजूनही चांगला खेळ झाले नाही आणि इथे मात्र आणि एक चांगला अप्रतिम जैन अप्रतिम जैन म्हणता येईल बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतो तो डवलेपाडा संघाचा खूप चांगली गोलंदाजी तितकीच चांगली क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते कासगाव संघाने जिथे चेंडू राहतोय तिथे चेंडू जातोय जिथे क्षेत्ररक्षण आहे तिथे चेंडू जातोय आणि जेल झालाय तो भूषण सारखा एक धडाकेबाज फलंदाजाचा कुठेतरी आगेकूच करावे लागेल डवलेपाडा संघाला रनांसाठी 34 धावा झाल्यात अजूनही षटकातील फक्त आणि फक्त या इनिंगच्या दोन चेंडू शिल्लक आहेत आणि हरेश करून अपेक्षा असे सांगायला का दोन चेंडू मध्ये किमान दोन तरी षटकार माराव्यात षटकार दोन षटकार मारले तर तब्बल माझ्या मते 46 स्कोर होईल डवलेपाडा संघाचा आणि चांगली फाईट देऊ शकतो हा संघ कारण की कासगाव संघामध्ये खूप फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे तर बघूया दोन चेंडू मध्ये किती धावा कुठून काढतोय कारण की भूषण आणि रिजवानला काही धावा करता आला नाहीयेत कारण की दोन फलंदाज आघाडीचे बाद झाले सचिन आणि सुनील त्याच्यानंतर मात्र धावेसाठी आगेकूच करावी लागते आणि चेंडू टवलेला आहे तो ऑफ साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का दुसऱ्या धावसाठी नंदू धावलेला आहे दोन धाव पूर्ण होतील का आणि इथे मात्र पूर्ण एकदा धावजीच्या रूपात बाद होतो हरेश केवणे तर संघाची धाव संख्या झाली 35 पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू सामना करेल तो हर्षद नंदू तर बघूया या चेंडूवरती नक्की षटकाराची अपेक्षा असेल स्वतः हर्षद याला चांगला चेंडू तितका चांगला क्षेत्ररक्षण बॉलर थ्रू एक धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न दोन धाव पूर्ण होतील का आणि पुन्हा एकदा विकेट पडला त्याला उचल जर जे समर्थक आहेत कासगाव संघाच्या स्टेजवरती त्यांना मी कृपया विनंती करतो गोंगाट घालू नका अन्यथा तुम्हाला 5 रनाची पेनल्टी लागेल ध्यानात ठेवायचंय कृपया करून स्टेजवरून खाली उतरा तुम्ही कारण की तुमचा संघ आहे टूर्नामेंट आपली आहे परंतु तुमच्या संघाचं नुकसान करू नका एक धावेवरती संघ हरतोय तुम्हाला सुद्धा माहित आहे तेव्हा तुम्ही कमिटीला दोष द्याल का कमिटीने आम्हाला पेनल्टी लावली चुकीला माफी नाहीये तर नवनाथ याला कृपया करून विनंती करतो तुम्ही मुलांना सांगायचंय सहकार्य करा कमिटीला आणि जी करण लहाने जी आता झेल पकडली होती ती युट्यूब वरती अपलोड झालेली आहे तर कासगाव संघाला जिंकण्यासाठी गरज असेल ती 37 धावांची आणि आता मी आमंत्रित करतोय आमचे जगदीश सर यांना की कृपया करून समालोचन कक्षामध्ये बसायचंय कॉमेंटरी साठी बोलतोय थँक्यू जय महाराष्ट्र सामना कोणीही जिंको आपलेच मित्र आहेत आरडा ओरडा कोणी करू नका कृपया करून शेवटचा सामना आजच्या दिवसात येईल
जे सपोर्टर आहेत त्यांनी सुद्धा आरडाओरडा करू नका मित्रांनो, कारण की सर्व आपलेच खेळाडू आहेत, एकाच विभागातील खेळाडू आहेत सर्व। कृपया करून आरडाओरडा करू नका, जेणेकरून कोणाला राग येईल। तुम्हाला विनंती करतो, आचार्य शेवटचा सामना आहे, सर्व सामने व्यवस्थित चालू आहेत, कोणी गालबोट लावू नका स्पर्धेला। कमिटी तर्फे हार्दिक अभिनंदन सर्वांच्या इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी। थँक्यू सो मच। तर अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय आपण। एकवीरा क्रिकेट संघ डोणेवाडी आयोजित भव्य टेनिसी क्रिकेटची स्पर्धा आणि आज या पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो मात्र ढवळेपाडा उपक्ष काचगाव या संघामध्ये, ज्या संघाने 110 धावा कुठल्या होत्या तोच संघ मात्र फक्त 36 धावा काढतोय 5 षटकामध्ये। मात्र याचंच नाव क्रिकेट आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला क्रिकेट आहे, त्यामुळे कधी कधी अप्स अँड डाऊन या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात। तर सामन्याची सुरुवात होते या ठिकाणी, पहिलं षटक सचिन केमणे हाकलतोय, स्ट्राईकला फलंदाज नितेश लाने, पहिला चेंडू रिव्हर्सचा वापर करतो, या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पाठीमागे निघून जातोय आणि डॉट चेंडूची सांगता निश्चित। जर ढवळेपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर डॉट चेंडू फेकावे लागतील, क्षेत्ररक्षण मात्र हायस्टँडिंगचा करावं लागेल, कारण एका दुसरी चूक त्यांना खूप महागात पडेल या ठिकाणी। तर पहिला चेंडू डॉट फेकतोय, हा चेंडू आणखी आता स्टेअर करायचं होतं, या बळीला मात्र चेंडू सिली मिड ऑफला राहतोय, मिड ऑफला आणि एक धाव मिळतोय ती मात्र संघाला एकाक्य धाबेसाठी। ज्या प्रकारे ढवळेपाडा टीमला संघर्ष करावा लागलाय त्याच प्रकारे या कासगाव संघाला सुद्धा संघर्ष करावा लागेल, कारण ज्या वेळेस असे कमी लो स्कोरचे सामने असतात त्यावेळेस मात्र खूप मजा येते। बरेचसे सामने आम्ही डोळ्यातून पाहिलेत की ज्या वेळेस कमी धावसंख्येचे सामने असतात त्यावेळेस मात्र सामना रपेनटप पाहायला मिळतोय। हा चेंडू मोठा फटका केलतोय, गॅप मध्ये ढकलतोय आणि चेंडू येतोय सीमा रेषा पलीकडे, पहिला कणकणीत चौकार। तर बघा या ठिकाणी चौकार दाखवतोय मात्र जयेश टेंबे, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या ठिकाणी, मात्र कप केली जाते, एकच जाव मिळतोय, 6 धावा धावपळीवरती आल्यात, मात्र 7 च्या सरासरीने 7.40 च्या सरासरीने आस्किंग रन रेट टेबलच, त्यामुळे निश्चितच एका दुसरा मोठा फडका प्रत्येक षटकामध्ये आला तर सामना सहजरित्या जिंकतील ते मात्र कासगाव संघ। मात्र चांगली फलंदाजी गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी, पुन्हा एकदा पुढे निघाल्या, डीपेक्षा कबरला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या वाक्याच्या बाहेर चौकार। तर अतिशय टॉस सुरुवात पाहायला मिळतो या ठिकाणी ऍज द ओपनर निलेश आणि जयेश यांच्या कडून, नितेश पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं, चेंडू शॉट लागला होतो, एकच जाव मिळेल आता, मात्र अतिशय चांगली फलंदाजी आणि षटक समाप्त होतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात पाहतोय बिनबाद 11 धावा धावपळीवरती प्रथम फलंदाजी करत या द्वितीय सत्रामध्ये पाहतोय कासगाव संघाच्या। तर या ठिकाणी काहीतरी करिश्मा काहीतरी चमत्कार करावा लागेल तो मात्र या ढवळेपाडा टीमला, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही, त्यामुळे काहीतरी पराक्रम करावा लागेल मैदानामध्ये की आपले प्रेक्षक गुणगान करतील, म्हणजे तस चिन्ह या ठिकाणी दिसेल का, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या गेल्यात, पॉवर प्लेचा षटक होतोय, दुसरं षटक हरेश केवणे घेऊन येतोय रिव्हर एंड साइड कडून, पहिला चेंडू स्टेट डाइव कर करतोय, चेंडू अपेट आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी, मात्र फर्स्ट विकेट डाउन इन कासगाव टीम। तो
लहाने बाजतोय जाने सहा धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. तर वन डाऊनचा फलंदाज करण लहाने मैदानामध्ये येतोय. निश्चितच स्ट्राइकला पाहतोय आपण जयेश टेंबेला ज्याने सुद्धा एक सावकार दाखवला. तर पहिलाच विकेटचं पतन होताना दिसतोय या ठिकाणी. मात्र हर्ष केवडेला यश लाभतोय. हा चेंडू यावेळेस मात्र पॉइंटचे वर्णन केलतोय. अतिशय चांगला कवर ड्राय पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. तर पाहतो अतिशय चांगली फलंदाजी करत असताना पापड सर्कलचा योग्य वापर केला जातोय दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू ड्राइव्ह करतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. मात्र एकच धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या पाहतो हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल करतोय की काय. 16 धावा धापड कबरती लावल्या गेल्यात. जलद गतीने पाहतोय स्ट्राइकला प्रथमच करण. एक चांगला असा फलंदाज आहे काजगाव संघाचा. हा चेंडू डान्सिंग द ग्राउंड टॅप डायरी किट आणि मात्र दैव बलवंतर म्हणावे लागतील. जर डायरी किट झाला असता तर चित्र या ठिकाणी वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला नशिबाची साथ असते असं काही नाहीये. मात्र आपण तसा खेळ करायला पाहिजे आणि या ठिकाणी धावची जी संधी होती ती मात्र गमावली. असे संध्या वारंवार मिळत नसतात. संध्या मात्र साधाव्या लागतात. चांगला चेंडू भिरकावून देतोय. प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर. तर बघा या ठिकाणी डीप नेट विकेटच्या वरून शॉर्टकट टोकलाय आणि ज्या मैदानामध्ये टाळ्यांचा गजर होत होता मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे यापेक्षा असे शांत आहेत. खरं सामना कोण जिंकेल आतापर्यंत सांगू शकत नाहीये. मात्र विजयाच्या दिशेने तर पावलं उचलली गेली होती त्या कासगाव संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस मात्र डीप मिड विकेटला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण एकच जाम मिळतोय. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय षडक समाप्त होतोय आणि 24 धावा धापड कबरती. कसं असेल जर हे षडक चांगलं फेकलं सचिनने तर कमबॅकची संधी असेल. मात्र कमबॅकला विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे या कासगाव संघाने गोलंदाजी केली होती तशी गोलंदाजी करावी लागेल ती मात्र या ढवलेपाडा टीमला. राऊंड विकेट पुलटा चेंडू होता भिरकावून देतो चेंडूला. मात्र दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात.
जयेश अतिशय चांगली फलंदाजी करत असताना लेटकट केल्याचा होता आणि आज झेल मात्र ड्रॉप होतोय, मात्र नशीब दैव बलवंतर म्हणायला लागतील. जयेशच्या दुसऱ्यांदा जीवनदान मिळतोय. या ठिकाणी साधा सोपा झेल सुटला जातोय. गेल आणि या ठिकाणी फलंदाज होतो बाद, दुसरा धक्का लागतो तो कासगाव टीमला. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी पाहतोय धाव संख्या होते धावपळकावरती 26 धावा, अतिशय चांगली फलंदाजी केली आहे जयेश टेंबेने. दोन चौकार एक षटकार दाखवला. चेंडू ग्लान्स करायचा होता, या बेला शॉट लागला होता चेंडू, एकदा मात्र रोखू शकला नाही. या संघाला एक बायचा इशारा होतोय. धावा कशा येत, मात्र त्या धावा येणं महत्वाचे असतील. येथून मात्र एकाच मोठा फडका या सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका, चौकार मिळतोय बघायला. चेंडू मात्र सीमा पलीकडे, दणदणीत चौकार. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करतोय, बॅकफुट पॉइंट मधून चेंडू डीपला येतोय. एकदा कंप्लीट खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मात्र पायदा उचलतोय. दोन धाबा वॉटर रनिंग आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या पाहतोय धापळकावरती 33 धाबा झाल्यात. चार धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 4 धाबा. तर निश्चितच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या कॅप्टनचा सार्थकता ठरवली आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं ओपिनियन मध्ये की आम्ही सचिन आणि सुनीलला टार्गेट करू. तर बघा सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये जायचं नाही आहे, नो एंट्री. या ठिकाणी कोणालाही परवानगी नाही आहे आतमध्ये जाण्याची. निश्चितच जवळ क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. गोलंदाज पाहतोय आपण चौथं षटक. पहिला चेंडू लेग बिपरचा अपील पंचांकडे केलाय, मात्र पंचांनी दिशा दर्शवली. या ठिकाणी लेग बायच, एक धाव मिळतोय त्या संघाला. जितेश केवणे येतोय गोलंदाजी मार्गावरती.
तर निश्चितच शांत माहोल पाहतोय मैदानामध्ये, कारण अशा वेळेला पार्ड जड होतोय ते मात्र डोलेपाडा टीमच, मात्र त्यांच्या चुका झाल्या पहिल्या सत्रामध्ये, ते मात्र आता चुका त्यांना निश्चितच या ठिकाणी भोगाव्या लागतात। पुलटचा चेंडू होता आणि या ठिकाणी चेंडू जातो डीप बॅकवर्स खेळ लागला आणि सामना जिंकतोय तो कासगाव संघ आणि सुपर फोर मध्ये प्रवेश केलाय तो कासगाव संघाने।